डॉक्टर वसंतराव उगे राहिले व प्रस्थापित विरुद्ध
लढून ते विजयी झाले. त्या विजयामागे देशाचा फार मोठा वाटा आहे. तो एक ब्रँड म्हणून आम्हाला चांगला उपयोग झाला त्याचा. नंतर या शेतकरी संघटनेमुळे ग्रामीण भागाची नाळ आपली देशीची जोडली गेली. बऱ्याच ठिकाणी प्रत्येक गाव खेडोपाड्यात देशीचे अंक पोचत आले त्या काळात. नंतर अण्णासाहेब मोरे यांच्याबरोबर नाशिक जिल्ह्यात नवे तर पूर्ण उत्तर महाराष्ट्र आपण शेतकरी मेळावे घेतले. त्यानिमित्ताने शेतकरी प्रदर्शन आपण कृषी प्रदर्शन भरलं त्यामध्ये. त्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि तो एक वर्ग आपल्याशी जोडला गेला. नंतर दरवर्षी आपण उत्तर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात बालचित्रपट महोत्सव घेतले. तेही चांगले सक्सेस झाले. मुलांच्या प्रमुख दृष्टीने सुट्टीच्या काळामध्ये कालावधीमध्ये ते बालचित्रपट महोत्सव आपण घेत होतो. नंतर जवळजवळ 25-30 वर्षापासून आपण दिशादर्शक बोर्ड लावलेले आहेत. ते जसं नाशिक शहरात नाही तर नाशिक जिल्हा पूर्ण उत्तर महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्याच्या पॉईंटला तुम्ही गेल्या तुम्हाला दिशादर्शक बोर्ड भेटेल. तसेच सिंहस्थामध्ये सुद्धा नाशिक ते त्र्यंबकेश्वर हे बाहेर येणाऱ्या भाविकांसाठी पूर्ण दिशादर्शक बोर्ड पार्किंग पासून ते मंदिरापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था त्या दिशादर्शक बोर्डाने आपण केलेली आहे. आणि एक जो मोठा प्रयत्न देजूने केला तो एक वर्षभर दर रविवारी देजूसोबत साप्ताहिक चित्रलेखा विनामूल्य देण्याचा आपण प्रयोग केला आणि तो फार सक्सेस झाला. पूर्ण देशातल्या माध्यमांनी त्याची दखल घ्यावी लागली आणि त्याचा फायदा दोघांनाही झाला. तसेच निर्लेप राम मंजू कॅम्पलिन एस एल वर्ल्ड यासारख्या नामांत कंपन्या टायअप करून अनेक स्पर्धा वाचकांसाठी स्कीम राबवून आल्या. अशा अनेक प्रकारच्या आणि त्यात आणखीन एक मोठी घटना म्हणजे त्या दिवशीच्या घडणघडणीमध्ये भरारी आणि जनता दरबार हे दोन सगळं काम प्रचंड गाजले. या भरारीमुळे प्रचंड वाचकांना जोडला गेला. जनसामान्यांच्या वाचा अन्याला वाचा होण्याचं काम या भरारीने केलं. त्यामुळे एक अजूनही लोकांच्या लक्षात भरारी आहे. आणि अवधूत साहेब संपादक होते आणि ते भरारी ठेवाही होते. आणि साहेब जसं तुम्ही म्हणालात आता की शेतकऱ्यांशी आपण जास्त जोडलो गेलो की अनेक उपक्रम शेतकऱ्यांशी आपण केले तर त्यामुळे ग्रामीण भागात जसं तुम्ही म्हणालात की आपला जास्त प्रेझेन्स हा ग्रामीण भागात पण आहे. शहरात कायच आहे पण ग्रामीण भागात मला वाटतं आपणच एक असं दैनिक अग्न आहे का की जे तिथपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात पोहोचलेलं आहे. तळगळापर्यंत आपण पोहोचलो. प्रत्येक खेडोपाड्यात आपण पोहोचतो. प्रत्येक ठिकाणी अंक पोहोचायची व्यवस्था केली. जिथं एस टी जात नव्हती तिथे आपण अंक पोहोचवले आहेत. काही गावात एस टी बसेस सुद्धा आपण चालू केल्या त्या त्यानिमित्ताने आणि लोकांपर्यंत आपण पोहोचलो. आणि एकमेव दैनिक की जे ग्रामीण भागाची नाव जोडलेलं आज ते नाव टिकून आहे. काय बघा जसं साहेब म्हणतात तसं मला वाटतं की देशदूतनी पत्रकारिता तर केलीच की भरारी सारखी सत्र होती आणि रोजच्या बातम्या होत्या पण त्याच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी उभं राहिलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे शहरासाठी केलं पाहिजे म्हणून जे नगर अध्यक्षांची ती निवड त्यांनी आता ज्याचा उल्लेख केला असे उपक्रम घेत शहराला खऱ्या अर्थानं त्याचा आकार देणं किंवा त्याचा आयाम देणं याचं काम मला वाटतं देशदूतनी निश्चितच केलं. ठाकूर साहेब तुमचाही बराचसा अनुभव आहे देशदूत मध्ये. ही सगळी जबाबदारी जेव्हा तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन नेचरची सांभाळता की एक कुठली संस्था असेल तर हा जसं मी म्हटलं हा त्या तंबूचा एक खूप मोठा पिलर असतो की सगळ्यांना ते ठेवणं तर साधारणपणे काय व्हॅल्यूज वर देशदूत उभं राहत आहे कुठली मूलतत्व घेऊन देशदूत उभं राहत आहे असं तुम्हाला वाटतंय. नमस्कार. कुठलाही व्यवसाय असो त्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर काहीतरी मूलभूत तत्व कोर व्हॅल्यू ह्या फार महत्वाच्या आहेत. आज जेवढी काही मोठी औद्योगिक घराणं भारतात किंवा परदेशात आहेत प्रत्येक घराण्याने त्यांची स्वतःची काही मूल्य ही जोपासलेली आहेत. तशी देशदूतची पण काही मूल्य आहेत आणि ती मूल्यावर आधारित हा सगळा व्यवसायाचा डोलारा चालू असल्यामुळे त्यात आपण यशस्वीरित्या 50 वर्ष पूर्ण करत आहोत. त्याच्यामागे काही बेस आहेत काही कोर व्हॅल्यूज आहेत. त्याच्यामध्ये सजोटी असेल जबाबदारी असेल उत्कृष्ट असेल उत्कृष्टता म्हणजे सेवा देण्याची उत्कृष्टता असेल लॉयल्टी असे कितीतरी वेगवेगळ्या ह्या कोर व्हॅल्यूज आहेत आणि ह्या कोर व्हॅल्यूज इथे आहेत त्याचं पालन हे मालकांपासून आम्हा सगळ्यापर्यंत आपल्यापर्यंत आपण करत असतो आणि हे केलं जात आहे म्हणूनच ही संस्था आज नावारूपाला येऊन इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. एखादी माध्यम संस्था म्हणजे एका फॅमिलीनी सुरू केलेला माध्यम आणि तो आज 50 वर्ष एवढ्या मोठ्या स्वरूपात त्याचा वटवृक्ष होऊन टिकणं आणि चालणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि हे होत असताना जी जबाबदारी ती कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे त्या वाचता
ती जबाबदारी, त्यांना काय अपेक्षित आहे ते देणं, आणि ते देत असताना समाजाचा जो विषय झाला पण सोबत जी काम करणार आपला कर्मचारी वर्ग आहे त्यांना देखील एक कुटुंब भावनेने जोपासणं. आपण आपल्या सगळ्यांना देशदूत परिवार या नावाने ओळखतो. त्या परिवारामध्ये मग असणाऱ्या सगळ्यांची योग्य ती काळजी घेणं, अगदी त्याला त्या घरात असणाऱ्या अडचणी देखील तो सांगतो, आणि जेव्हा शक्य आहे किंवा आवश्यक आहे तेव्हा मेडिकलची एड असो, त्याला मदत असो, किंवा शैक्षणिक उपक्रम जो आपण स्कॉलरशिपचा राबवतो तो तर अतिशय युनिक असाच आहे. तर आपल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना त्यांच्या शालेय त्यानंतर कॉलेजच्या किंवा इव्हन उच्च शिक्षणासाठी देखील फीची रिएम्बर्समेंट परतावा जो देण्याची पद्धत आपल्या संस्थेत आहे, त्यामुळे अगदी शिपाई असो किंवा वॉचमन असो किंवा क्लरिकल जॉब करणाऱ्या व्यक्तींची मुलं देखील आज चांगल्या मोठ्या पदावरती आहेत. कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर्स आहेत, कोणी बिझनेसमॅन झालेला आहे. ही सगळी घडवणूक होत असताना समाजाबरोबर आपल्या परिवाराचंही भलं हा एक दृष्टिकोन तिथे असल्यामुळे आणि ही मूल्य अंगीभूत असल्यामुळे आज आपण या 50 वर्षापर्यंत पोहोचलो. जसं मॅडम सर सांगताय की ही मूल्य टिकून आहेत त्याच्यामुळे संस्था टिकून आहेत, पण जेव्हा मूल्यांची आपण गोष्ट करतो तेव्हा मूल्य ही बातमीत दिसलीच पाहिजे. आज आपण बघतोय की माध्यमाकडे खूप सरळ बोट दाखवलं जातं की ही मूल्य कुठे सांभाळली जात नाही, देशदूत तिथे कसा वेगळा ठरतो. वस्तुनिष्ठता हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य होतं जे आजही टिकून आहे. खूप सुरुवातीपासून आपण बातमीचे जे का सांगितले जातात, जर्नालिझम शिकवताना जी मूल्य सांगितली पाळण्याचा कसोशीने थेट प्रयत्न आपण करत आलो की का, कोणी, कसे, कधी, कुठे, हे सगळे प्रश्न. आणि समजा एखादी बातमी वादग्रस्त ठरण्याची शक्यता असेल तर त्याच्यात जे कोणी सहभागी त्यांच्या सगळ्यांची कोट त्याच्यामध्ये घेणं, त्यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचवणं आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन ती बातमी छापणं, अशी वस्तुनिष्ठता आपण आजही पाळतोय. त्यामुळे देशदूतच्या बातम्यांची विश्वासार्हता ऑनलाईनला सुद्धा टिकून आहे. इतक्या ऑनलाईनच्या जगात सुद्धा आपल्याकडे विश्वासार्हता म्हणून पाहिलं जातं, कारण की आपण वस्तुनिष्ठता हे जे मूल्य आहे ते खूप कसोशीने बातमीदारी करताना पाळतात. बातमीदारी बरोबरच आपण अनेक लेखकांना सुद्धा या मंचावरनं देशदूतच्या घडवले, तर तो अनुभव कसा आहे? देशदूत मी ब्रँड म्हणून उभं राहताना गेल्या 50 वर्षांमध्ये अनेक प्रयोग केले. तसे आपण लेखकांच्या फळी उभी करण्यासाठी खूप प्रयोग करत आलो, स्किल टुडे आपण काही प्रयोग करतो आहोत. देशदूत तुमच्या दारी, जनता दरबार, भरारी अशा निमित्ताने समाजाशी आपला थेट कनेक्ट आला आणि आपण संधी शोधत गेलो, आपण ग्रुप्स करत गेलो. त्या सगळ्या ग्रुपमध्ये मी पण सहभागी होते, त्यामुळे थेट गर्दीपर्यंत आमचा सगळी टीम पोहोचत होती. आणि मग अरे हा चांगला लिहितोय का, हा चांगला बोलतोय का, अशी लोक आपण सुरुवातीपासून गोळा करत गेलो. तेव्हा आपण ना खूप बार नाही ठेवले की तुझी भाषा चांगली नाही आहे, मग तुला असं न करता तुला जे वाटतंय ते तू लिही, ते तू आमच्याकडे आणून दे आणि आम्ही ते देशदूतमध्ये प्रसिद्ध करू. त्यामुळे आजपर्यंत लोकल टॅलेंटला लिहिणाऱ्या देशदूतचाच आधार वाटतो. तुम्ही पण असे खूप फोन रिसिव्ह करता, आम्ही सगळे रिसिव्ह करतो, हे आपण करत गेलो. काळानुसार आपण त्यात बदलतो, त्यामुळे शिक्षक, पतसंस्थेत काम करणारे कामगार हे सगळे लेखक आपण घडवू शकलो. मला खूप आनंदाने सांगायला हवे की आपल्या बहुसंख्य लोकांची पुस्तकं प्रकाशित झाली, त्यात त्यांनी ड्यू क्रेडिट देशदूतला दिलेला आहे. आपण नंतर प्रयोग केले, आपण पुरवण्या काढायला लागलो, त्या पुरवण्याचे पॅनल आपण घडवत गेलो. आरोग्यदूत आपण सुरुवात केली तर आपण 5 डॉक्टरांचं पॅनल नेमलं, त्यांना इथपर्यंत आणलं, 5 डॉक्टरांना 3 महिने राहिलं, पुन्हा नवीन 5 डॉक्टर्सचे पॅनल आणले. असं आपण प्रत्येक पुरवणीमध्ये हे प्रयोग करत गेलो आणि आपण लेखकांची खूप मोठी फळी उभी करत गेलो. आजही आपण नाशिक कट्टा नावाचा जो शब्दगंधामध्ये पण एक पेज चालवतो ते त्याचंच द्योतक आहे. त्याच्यामध्ये आपण नवीन असा फॉर्म ठेवलाय जो लिहायला लोकांना सोपा जातो, लोक लवकर लिहू शकतात, एक्सप्रेस होऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये आपण काही शे लोक आता जोडलेले आहेत की जे आपण फोन केला तर लगेच लिहायला तयार केला. सर जसं आता मॅडम म्हणाल्या की आपण एक खूप मोठं व्यासपीठ हे लेखकांना, खुदकरू लिहिणाऱ्यांना आपण देतो, तसं मला वाटतं देशदूत ही एक ट्रेनिंग स्कूल म्हणून पण म्हणता येईल, कारण की आपल्याकडनं खूप सारे पत्रकार घडून आज देशभरात मोठमोठ्या पदावर काम करत आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नक्की नक्की नक्की. व्यासपीठ स्कूलच म्हणावं लागल, म्हणजे मला जे आठवतं पूर्वी आपण महिलांसाठी नजरांमध्ये येतो, लहानमध्ये छोटं असतो, माती देत होतो, भविष्य आधी देत आहोत, मायानगरी सप्लिमेंट देत आहोत, याच्यासाठी वेगळे असे लेखक आपण तयार केले होते आणि काही आपल्याकडे सहज संपादित काम होते. आज आपल्या नाशिकमध्ये जे काही रेडिंग न्यूजपेपर आहेत
तिथं ते निवासी संपादक म्हणून आहेत, चांगल्या अपेक्षा मोठ्या दरिकात निवास संपादक आहे. निम्म्यापेक्षा जास्त स्टाफ हा इतर दरिकात आपला देशदूत तयार झालेला आहे आणि ते नाकारते ते आज मानतात की आम्ही देशदूत उभा आहोत. खूप मोठी ओपननेस आहे हा की इतका कोणी दाखवत नाही की शिकवायला आम्ही तयार आहोत आणि परत तुम्हाला जिथं मोठं व्हायचंय तिथे तुम्ही जाऊ शकता. कारण की शेवटी ग्रोईंग टुगेदर हाच एक फिलॉसॉफी घेऊन आपण पुढे चालतो. गावे साहेब तुम्हाला मी विचारेन की मार्केटिंगची ही बाजू सांभाळताना की जिथं मार्केटिंग हे खूप मोठा ऍस्पेक्ट आहे दैनिकातलं आणि आजकालच्या जगात तो व्यवहार आपण जर का नाही सांभाळला तर कदाचित दैनिक आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकणार नाही, तर अशा या चॅलेंजिंग फील्ड मध्ये काम करताना तुम्हाला मार्केट मधून काय फीडबॅक येतो देशदूतचा? नक्की. पहिलं म्हणजे देशदूत आपलं वर्तमानपत्र आपलं दैनिक 50 वर्ष कम्प्लीट केलं ही आम्हा सर्वांकरता अभिमानाची गोष्ट आहे आणि तेच फॅशन घेऊन आम्ही मार्केटमध्ये जातो. म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये आम्ही सेलिंगसाठी असतो की जाहिरातीं करतात तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे मला आनंदाने सांगायला वाटतं की प्रत्येक जाहिरातदार हा देशदूतला खूप आत्मीयतेने किंवा एक प्रकारचा आदर असतो की आपला न्यूजपेपर म्हणजे त्यांच्याकडे पण मला एक जाणवलं आहे की देवदूत ह्या नाशिकचं वृत्तपत्र आहे तर ह्याला सपोर्ट करायचं. बाकी जे मोठे वृत्तपत्र बाहेरून आलेली आहे पण देवदूत इकडचं मातीतलं घडलेलं न्यूजपेपर असं आहे आणि हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे एक गोष्ट सांगावीशी तत्परतेने वाटते की जेव्हा मार्केटिंगचं बजेट असतं जेव्हा काही जाहिरातींचं प्लॅनिंग होतं तेव्हा देवदूत करता एक काय म्हणतात ना हिस्सा त्यांनी घेऊन दिलेला असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगलं फिलिंग येतं किंवा देशदूतला एक आपुलकी आहे. अजूनही ती आपुलकी दिसते म्हणजे आता तर असं आहे की बऱ्याचशा जाहिरातदारांची सेकंड पिढी आता कार्यरत आहे तरी देखील त्यांच्या मनात हा देशदूत ठीक आहे ओके जिथे तिथे चार गाडी असतील तिथे आपल्याला दोन एक गाडीमेंट नक्की मला म्हणजे मी मुद्दाहून याचा योग करतोय की जाहिरातदारांकडे ती आत्मीयता आहे आपल्या वृत्तपत्राकडे बघण्याची. मला वाटतं आपण जसं म्हणतो की देशदूत हा परिवार आहे तसे हे आपले जाहिरातदार असोत आपले वाचक असोत किंवा आपले आयड एजन्सीज असोत हा सुद्धा आपला एक एक्सटेंडेड परिवारच आहे नाही का. की त्यांच्यामुळे आपण सगळे हे परत मी म्हणते ग्रोईंग टुगेदर हा आणि म्हणूनच मी म्हणजे तुम्ही बघत पण असाल की आजच्या नाशिक मधले जे काही 17-18 एजन्सी मोठ्या एजन्सी आणि सर्वांची मीटिंग ही आपल्या देशदूतच्या ऑफिसच्या बाहेर होते रोज संध्याकाळी तिथे भेटतात. कारण हा एक त्यांना पुन्हा एक देशदूत हे की काही असलं की ते देशदूतच्या इकडे भेटतात सगळ्यांची मीटिंग होते टॉपचे सगळे जे जाहिरातदार आहेत म्हणजे एजन्सी सगळे इकडे म्हणजे जोडणाऱ्याचा हा पैलू मध्ये नगर अध्यक्ष पदासाठी त्या काळापासून असो ते आता अगदी एजन्सी पर्यंत असो बाइंडिंग फोर्स हा देशदूत नेहमी राहिलेला आहे. गव्हाणे साहेब मी तुम्हाला असं म्हणेल की आता हे सगळं आपण ऐकतोय की बाहेर कसं बघितलं जात आहे किंवा लोक कशी जोडली जात आहे पण हे सगळं दैनिक समोर आणताना आपण त्या काळापासून आलोय की जेव्हा आपण खिळे जोडत होतो ते आता आपण एकदम डिजिटल कम्प्युटराइज पेपर आपण काढतोय की सगळं ऑटोमेटेड हा प्रवास कसा होता? आणि नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्यात पहिल्यापासून सुरुवातीपासून नाशिकमध्ये पण नंबर वन आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे काही गोष्टी आपण ज्यावेळेस 86 साली खरेदी केल्या कम्प्युटर ग्राफिक्स नावाचं एक मोठं सॉफ्टवेअर इंजिनिअर खरेदी केलं होतं तर ते सुद्धा आपण काहीतरी महाराष्ट्रात सेकंड थर्डला गेलो होतो त्यात की आपण ते परचेस केले तर टेक्नॉलॉजी नेहमी आपण अपग्रेड करत असतो तर खेळ कंपोजपासून सुरुवात झाली आपली. तर माझ्या माहितीच असं आहे की मी जेव्हा लहान होतो त्यावेळेस जे न्यूजपेपर घरी यायचे तर मी देशदूत याच्यासाठी वापरायचो वाचायचो की त्याचं प्रिंटिंग चांगलं असेल तर म्हणून आपण त्या टेक्नॉलॉजीमध्ये चांगलं असल्यामुळे प्रिंटिंगमध्ये चांगलं असल्यामुळे मी अग्रेसर होतो आणि त्याच आपण अपडेट करत गेलो. आज आपण पेजिनेशनची जी सुरुवात केली की नाशिकमध्ये पहिलं दैनिक असं आहे की ते देशदूत ज्याने पेजिनेशन कम्प्युटरवर सुरुवात केली दरवेळेस पहिलं पाऊल आपणच टाकलेलं आहे नाशिकमध्ये या सगळ्याच्या बाबतीत. तर टेक्नॉलॉजी ही आम्ही जाणतोय जे गव्हाणे साहेब म्हणताय की हे सगळं तर सेंटिमेंट आहेच आहे पण त्याच्या बरोबर जी गंभीर पावलं जी कॉन्क्रीट पावलं टाकायला लागतात ती टाकण्यासाठी सुद्धा देशदूत कधीच मागे राहिला नाही आणि ती टेक्नॉलॉजी सुद्धा आपण त्याचा नवीन नवीन
आता वळूयात आपल्या डिजिटल फेसकडे आणि दिनेश तुम्ही आम्हाला सांगा की काय आहे आपली वेबसाईट आणि त्या वेबसाईटच्या मार्फत आपण किती लोकांपर्यंत पोहोचतोय. सुरुवातीला असं सांगेन की जसं देशदूत नवनवीन प्रयोग करत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच काहीतरी करतं असं जे म्हटलं जात आहे आता, तर त्याचाच एक 2004 साली पण ती क्रांती झाली होती की 2003-04 मध्ये ई पेपर देशदूतने पहिल्यांदाच वेबसाईटवर देण्याचा प्रयत्न केला होता आणि तो सक्सेसही झाला. त्यानंतर 2010 मध्ये देशदूत ज्यावेळेस स्मार्टफोनची थोडीशी स्मार्टफोन बाजारामध्ये यायला लागले त्यावेळेस पण देशदूतने मोबाईलवर बातम्या देण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता आणि तोही त्यावेळेस भरपूर खूप सक्सेस झाला आणि त्याला पसंती पण खूप जास्त मिळाली. त्यानंतर देशदूत मोबाईल ॲप्लिकेशन देशदूतने आणलं 2013 मध्ये. नंतर आपली जी PHP मध्ये जी वेबसाईट बनवलेली होती आपण त्यानंतर ती अपग्रेड केली, ती वर्डप्रेसमध्ये आणली, परत त्याच्यात अजून नवीन काहीतरी हवं म्हणून आपण परत एकदा वर्डप्रेसमध्ये एक इमेज ओरिएंटेड वेबसाईट आणली. त्यानंतर अजून एक आत्ता जी लेटेस्ट जी आपली वेबसाईट आहे ती तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ या सगळ्या गोष्टी तिथं आहेत, बोधकथा ऐकायला मिळतात, तिथं तुम्हाला भविष्यवेध मिळतं, राशी भविष्य मिळतं, सगळं काही या ठिकाणी अवेलेबल आहे आणि प्रचंड प्रतिसाद असा आत्ता या वेबसाईटला मिळतोय. मॅडम जसं म्हणाल्या की किती लोक साधारण एक महिन्याला देशदूतला व्हिजिट करतात तर ते 50 ते 60 लाख लोकांपर्यंत आपले व्हिजिटर्स आहेत, तर ते एकूण संपूर्ण महिनाभर आपल्या वेबसाईटला महिन्यामध्ये वेबसाईटला येतात आणि आपल्या बातम्यांचा आस्वाद घेतात. डेफिनेटली एवढी लोक जोडली जाऊ शकताय तर मला वाटतं नाशिकशी जो कनेक्टेड आहे तो जगभरात कुठेही बसलेला असेल ती व्यक्ती ही आपल्या वेबसाईटला येते. आणि आमच्याकडे जो एक डेटा आलाय त्या हिशोबाने 137 ठिकाणच्या देशात लोक आपल्या वेबसाईटला लॉग इन करतात आणि ही निश्चितच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. याचा अर्थ असाच आहे की आमची जी सगळी कार्यक्षमता आहे ही आमच्या वाचकांपर्यंत आमच्या या वेबसाईट युजर्स पर्यंत ही पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो आणि म्हणूनच आज 50 वर्षाच्या या टप्प्यावर आपण उभे असताना आपल्याला स्वतःला बघतो. 1991 साली माझी सुरुवात जर्नालिझमची सुद्धा देशदूत मधनच झाली आणि आज मी संपादकपदी येऊन पोहोचले किंवा इथे मला ही जबाबदारी देण्यात आली याच्यात सुद्धा मला वाटतं की देशदूतचा एक अप्रोच दिसतो की ती एक संधी देणं किंवा ती एक अपॉर्च्युनिटी देणं आणि त्याबरोबर माणसांना ग्रो करणं हा सुद्धा माझ्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा मी म्हणेन की हा अप्रोच निश्चितच जाणवतो. त्यात एक छोटस सांगते की मला मी जेव्हा जॉईन झाले 90s मध्ये तेव्हा वर्तमानपत्र नाशिकच्या महिला घेतच नव्हती, तो ती पहिली क्रांती, तो पहिला प्रयोग देशदूतनी माझ्या बाबतीत केला आणि मला संधी दिली आणि त्या संधीवर मी ग्रो झाली, ब्रँड ग्रो झाला, माझ्या पर्सनॅलिटीमध्ये अनेक गोष्टी इन्कल झाल्या त्या देशदूतमुळे. पण तुम्ही म्हणतात तो तिथे पण आपण पहिली होती की पहिली महिला देशदूतनी पत्रकार क्षेत्रात आणि पहिली महिला संपादक देशदूतनीच आहे, त्यामुळे आपण पहिले आहोतच काही. सर या 50 वर्षापर्यंत पोहोचताना आता आपण खर तर खूप मोठं सेलिब्रेशन केलं होतं पण मार्च मध्ये या पॅन्डेमिकनी आपलं थोडस टाइम टेबल जरा विस्कळीत केलं, पण हरकत नाही आपलं स्पिरिट काही कमी झालेलं नाही आणि आपण सुरुवात ही मागच्या सप्टेंबर पासून केली होती. काय काय उपक्रम आपण परत या वर्षभरात टेक्नॉलॉजी बद्दल बोलत पासून सुरुवात केली जोडायचो जे ब्लॉग सुद्धा आपल्याला मुंबई फोटोचे ब्लॉग जे बनवायचो ते तो मुंबईला पाठवा लागला, मुंबई फोटो ब्लॉग घेते मग आपण सफाई करायचो. या ट्रेडर नंतर आपण एक वेब मशीन घेतलो ब्लॅक अँड व्हाईट त्याच्या फक्त 8 टॉनिक आपल्याला होते, त्याचा स्पीडच 10,000 होतो. त्याच्यानंतर आपण 3 CR गेलो, कलर गेलो, फ्रंट बॅक पेज कलर झालो आणि ते प्रिंटिंग इतकं सुंदर यायला लागलं की मुंबईचे काही मॅगझिनचे मुंबईचे इंग्लिश मॅगझिनचे लोक आपल्याकडे प्रिंटिंग पाहिले हे इंडियन मशीनवर एवढं चांगलं प्रिंटिंग कसं करत असेल आणि त्या कंपनीचे मुंबईचे मॅनेजर नाशिक आले पाहिला आपण प्रिंटिंग त्यांना दाखवलं. त्याच्यानंतर आपण 4 IR गेलो, आज आपण 16 पानं पूर्ण पानं कलर देऊ शकतो, हे सुद्धा आपण डेव्हलप केलेलं आपण मशिनरी आणि ही ना नुसती नाशिक नाही तर नाशिक जळगाव धरण तिन्ही जिल्ह्यात आपण ही व्यवस्था केली आहे. आणि सुवर्ण महोत्सव वर्षामध्ये जे काही आपल्याला ऍक्टिव्हिटी करायची होत्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी आपण प्लॅनिंग केल्या होत्या पण या कोविडमुळे आपल्याला 4-5 महिने संधी मिळाली आणि तेव्हापासून आपल्या पुढच्या ऍक्टिव्हिटी थांबल्या आहेत. पण त्यावेळी आपण काही सामाजिक भावनेतून काही उपक्रम राबवायचं ठरवलं, त्यात ग्रामीण भागातील महिलांसाठी आरोग्यावर आपण फोकस केला होता.
त्याची जवळपास 14 आपण शिबिरं केले, प्रत्येक तालुक्याला केले, जवळपास 1200-1200 जनतेच्या त्यांच्या उपचार, त्यांचे औषधं त्यांना देणे, जागे काही उपचार केले आणि त्याचा लाभ बऱ्याच महिलांना झाला. कारण महिला ह्या कायम काही दुखणार का त्या काही दवाखान्यात जात नव्हत्या आणि मग अंगावर काढायच्या. हा प्रकार ग्रामीण भागात जास्त आहे. शहरातल्या महिला दवाखान्यात जवळ दवाखान्यात पण तिथं जे गर्दी पाहिली जे लाईन मध्ये महिला या लागल्या त्यामुळे लक्षात आलं की हा फार भावायक आहे. आणि मग तिथं काही महिलांना हात वरती की करता येत नव्हते, काहींना चालता येत नव्हतं. तिथे ऑन द स्पॉट नामको बँकेच्या नामको हॉस्पिटलचे डॉक्टर्स होते, डॉक्टर रोज यांनी इमिजिएट त्यांना बरं केलं आणि त्यांना प्रॅक्टिकल करून दाखवलं होतं. अशा पद्धतीने महिलांना बराच उपचारात फरक पडला आणि त्या महिला मग गाड्या भरून कडे यायला लागल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायला, कारण ते विनामूल्य होतं. त्या आरोग्य मोसाला जोडूनच आम्ही महिला मोर्चा गटांच्या स्टॉल लावले होते. त्यांना प्रदर्शन विक्रीला आपण व्यवस्था करून दिली होती, विनामूल्य होत होते. त्यांनाही चांगला रिस्पॉन्स मिळाला. ज्या शाळेत ज्या महाविद्यालयात आपण एक कार्यक्रम घेत होतो त्या महाविद्यालयांना आपण सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन गिफ्ट दिले प्रत्येक ठिकाणी, हे देखील मार्फत दिले. अशा पद्धतीने आपण हा जवळपास 3-4 महिने हा कार्यक्रम होता. पुढचा आपला पाणी आणि कृषी म्हणजे वृक्ष संवर्धन याच्यावर आपले कार्यक्रम होते, पण या कोरोनामुळे आपल्या ते पुढचे सगळं कार्यक्रम थांबावे लागले. इथे भविष्यात पुढे काही मिळाला चान्स आपण ते करतो. देशदूतचा एक ऍस्पेक्ट हा महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण हा नेहमीच राहिलेला आहे आणि त्या अनुषंगाने नुसतं पानात मांडलं नाही, नुसतं शब्दात मांडलं नाही, पण ते कृतीत करून दाखवणं हे सुद्धा जसं सहज सांगतायत हे सगळे शिबिरं घेऊन हे कृतीनं सुद्धा देशदूतनी महिलांना सशक्त करण्यासाठी म्हणून काही पावलं उचललेली आहेत. घावडे साहेब तुम्ही असं सांगा की एकंदरीत या देशदूत मध्ये काम करताना इथलं कल्चर म्हणून तुम्हाला काय सांगा? नक्कीच. पहिलं म्हणजे माझा मला देशदूत मध्ये 3 वर्ष आता कम्प्लीट झाले, पण मला असं वाटतं की मी तिथे जवळजवळ गेल्या 20 वर्षापासून काम करतो की एवढा मी त्या आता मातीत चढलेलो आहे. म्हणजे हा परिवार आपण म्हणतो की देशदूत परिवार तर खरंच देशदूत परिवार आहे. आपलं घर सोडलं तर हे दुसरं घर आहे आमचं आणि त्या यानेच आम्ही आमचं पॅशन आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही आमचं काम करतो. कल्चर माझ्याकरता फार निराळ होतं कारण मी मुंबईवरून इथे शिफ्ट झालो. माझं वर्किंग कल्चर माझं सर्व एकंदरीत एव्हरीथिंग वॉज डिफरंट आणि ते इथे येऊन मोल्ड करणं हे माझ्याकरता चॅलेंज होतं. एक तर तिकडचं वर्किंग एन्व्हायरमेंट आणि इकडचं वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये खूपच फरक आहे, तर तो कॉन्ट्रास्ट होता. पण मी स्वतःला मोल्ड केलं. भाऊंनी जनकभाऊंनी काही मला टिप्स दिल्या होत्या त्या नक्कीच मला फायदेशीर ठरल्या आणि एकंदरीत ह्या कल्चरमध्ये मी मोल्ड झालो. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आमच्या देशदूतची जी मार्केटिंग टीम आहे ती एक ॲसेट आहे. म्हणजे आज खरंच की आणि इव्हन मार्केटमधली लोक पण म्हणते देशदूतची टीम खूप स्ट्रॉंग आहे. त्यामुळे असं मला वाटतं सगळ्याच डिपार्टमेंटच्या टीम बाबत जेव्हा फील्डवर जातात तेव्हा सुद्धा म्हणतात की देशदूतची रिपोर्टिंग टीम ही नाही नक्कीच म्हणजे सर्वात काय म्हटलं की देशदूतची माणसं जी आहेत आपण जी परिवारातली माणसं ती खूप हेच ॲसेट आहे आणि त्याचमुळे मला वाटतं संस्था या लेव्हलला मला वाटतं ही माणसं ॲसेट का ठरतात की जेव्हा संस्था त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करते आणि ही जी इन्व्हेस्टमेंट असते ही नुसती मटेरियलिस्टिक नाही तर ती इमोशनल असते, ती थोडीशी त्यांच्या ग्रोथच्या अनुषंगाने असते आणि ते गिव्ह अँड टेक असतं. संस्था तुमच्यासाठी उभी राहते तेव्हा आपसुकच माणसं संस्थेसाठी उभी राहतात आणि संस्था आणि माणसं याच्या दरीत राहत नाही, ते दोन्ही कधी एक होतात हे कळत नाही. त्याचंच उदाहरण मला वाटतं की देशदूत आज आपल्या समोर त्या भावनेने येत आहे. ठाकूर साहेब तुम्ही काय म्हणाल की कसं वाटतंय तुम्हाला एकंदरीत हे सगळं उत्तर महाराष्ट्रातलं एवढं जाळं पसरलेलं आहे, तिथलं जे सगळं कल्चर आहे काय तुम्हाला हे सगळं जाणवतं तिथे काम करताना? सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ज्या ज्या वेळेस आपण त्या त्या ठिकाणी गेलो, जळगाव असेल, धुळे नंदुरबार असेल किंवा नगर असेल, त्यावेळेस सर्वात महत्वाचा मुद्दा जो असा केला गेला की तिथे जो आपल्याला कर्मचारीवर जो स्टाफ लागत होता ना तो स्टाफ आपण तिथला लोकल स्टाफ त्या लोकल स्टाफ घेतल्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांचे प्रश्न त्या लोकांना काय अपेक्षित आहे
ह्या गोष्टी आपल्याला चटकन समजल्या आणि आपल्याला त्यांच्यामध्ये एकरूप व्हायला या गोष्टीमुळे सगळ्यात महत्वाची मदत झाली आहे. आपल्या संस्थेची मूल्य आणि आपल्या बरोबर आलेला तिथला स्थानिक सगळी ती टीम यामुळे तिथे तिथे त्या त्या ठिकाणी आपल्याला आपले पाय घट्टपणे रोवायला आणि प्रगती करायला सगळ्यात मोठा हातभार लागला. तुषार, काय तुमची मोठी टीम आहे डीटीपी ऑपरेटर्स आणि डिझायनर्सची सगळी, तर कसा अनुभव आहे तुम्हाला या सगळ्या टीम बाबतचा? खूप चांगला अनुभव आहे आणि सर्वात महत्वाचं सांगायचं जुनी टीम आहे म्हणजे सगळ्यांना जवळपास 20 वर्ष प्लस झालेले आहेत आणि ते इथे 20 वर्ष प्लस राहतात आहे. याचाच अर्थ एक फॅमिली आणि एक चांगलं वातावरण आहे, फक्त आर्थिक नाही तर सगळं चांगलं वातावरण आहे. खूप एक्सपर्ट लोक आयुष्याच्या सगळ्या बाजू, मग ती आर्थिक असो, ती इमोशनल असो, ती त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीची असो किंवा त्यांच्या वेलबिंगची असो किंवा त्यांना काहीतरी शिकून पुढे जाण्याची संधी असो, इथपासूनच्या सगळ्या बाजू हे देशदूत त्यांच्यासाठी काळजी घेते. देशदूतने सगळ्यात पहिला जो उपक्रम सुरू केला होता तो उपसंपादकांना पेजिनेशन शिकवतो, म्हणजे जे उपसंपादक किंवा संपादकीय टीम आहे त्यांनी फक्त न्यूजचं काम करून घेतलं, त्यांनी सुद्धा पेजिनेशन करावे. विक्रम तुमच्या त्यांच्या प्रेरणेवरून आपण ते राबवलं आणि शिकले आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सर्व दैनिकांमध्ये जे उपसंपादक काम करतात पेजिनेशन करतात ते फक्त देशदूतचे लोक, कारण इथून शिकून ते दिनेश काय आहे ही डिजिटलची टीम. आणि असं नेहमी म्हटलं जातं की आपल्याला असेही फोन येतात की का ही बातमी देशदूतला नाही, म्हणजे खरी नाहीये ना, ही विश्वासार्हता देशदूतची कशी टिकून राहते? सांगायचं तर गेल्या काही वर्षांपासून देशदूतनी वेगवेगळे बदल केलेत. आम्ही ग्रामीण भागामध्ये जसं डिजिटलचं वर्किंग हे नाशिक शहरातून चालतं किंवा नाशिकच्या ऑफिसमधून चालतं, तसं काम आम्ही ग्रामीण भागामध्ये आपला ग्रामीण वार्ताहर जो आहे तो कसं करू शकतो, म्हणजे जे ईमेलवर फोटो काढून काही वेळेस बऱ्याचदा आपण कॅम्प घेतले, तिथे वार्ताहरांसाठी कॅम्प घेतले, त्यानंतर तिथे आपण त्यांना स्मार्टफोनवर मराठी टायपिंग कसं करायचं या सगळ्या गोष्टींचं आपण तिथे जाऊन आणि त्यांना सांगितलं. तिथून आता जर आता अशी परिस्थिती आहे का एकही ग्रामीण वार्ताहर आपल्याला फोटो काढून बातमी पाठवत नाही, आपल्याला आता टायपिंग व्हॉइस टायपिंग सुद्धा बरेच वार्ताहर युज करतात. मला असं वाटतं की हे जे ट्रेनिंगचा ऍस्पेक्ट आहे तो ऍस्पेक्ट आपण त्या आपल्या ग्रामीण वार्ताहरांपर्यंत एंड वार्ताहरांपर्यंत सुद्धा पोहोचवलेला आहे. टेक्नॉलॉजी आपण त्यांच्यापर्यंतही पोहोचवलेली आहे आणि ती निश्चित आपल्याला या वेबसाईट मध्ये दिसतील. सगळ्यांचं तुम्ही ऐकताय तसा हा एक परिवार आहे. या परिवाराचे जे कोर व्हॅल्यूज जसं ठाकूर साहेब म्हणाले ना, हे रवले आमच्या मोठ्या भाऊंनी देवकिसनजी सारडा ज्यांनी हा पेपर सुरू केला. हा पेपर मुळातच सुरू झाला ते जसं सोनवडे साहेब म्हणाले की आधी एक विकली म्हणून आणि नंतर एक दैनिक म्हणून, पण काही प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे, त्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे, त्याच एका भावनेतून हे माध्यम उभं राहिलं. ते माध्यम उभं राहिलं आणि तीच मूल्य घेऊन आज पुढे वाटचाल करत आहे. ही वाटचाल करत असताना आमचे जे अध्यक्ष आहेत देशदूत मीडिया हाऊसचे ते विक्रम भाऊ सारडा यांच्या अतिशय सक्षम आणि परिपक्व नेतृत्वाखाली देशदूत आज काम करत आहे. आणि आमचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत जनक भाऊ सारडा त्यांच्या ऊर्जेतून हे सगळं उभं राहत आहे. तर हे सगळे जे तीन पिलर्स आहेत या देशदूतचे सारडा परिवारातले आणि ज्यांनी देशदूतचा हा परिवार सगळा सांभाळलाय घडवलाय आणि अनुषंगाने सगळेजण पुढे पुढे वाटचाल करताय, तर मला वाटतं की या देशदूतची आत्मीयता ही प्रत्येकाशी तशी जोडली जाते. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय की वाचकालाही जे बातमी म्हणून पाहिजे, जे जर्नालिझम म्हणून पाहिजे, ते इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि एंटरटेनमेंट हे तीन कोर जर्नालिझमचे त्याच्यापर्यंत पोहोचवावे त्याच्यासाठी आम्ही धडपडतोय, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करतोय, पण ते करताना मात्र आमची मूल्य टिकून ठेवतोय आणि एक सुटीने एका परिवारातनं या भावनेतनच आम्ही काम करतोय. आज 50व्या टप्प्यावर उभे आहोत, समाधानानी आहोत, आनंदाने आहोत, पण आमची नजर ही निश्चित मात्र येणाऱ्या पुढच्या युगाकडे आहे आणि तिथं अतिशय आत्मविश्वासाने आम्ही पोहोचू एवढंच आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. आणि या जर्नीमध्ये, या देशभूतच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हीही सहप्रवासी आहात त्याचाही आनंद आम्हाला. धन्यवाद.